गुड इवनिंग स्टूडेंट. ग्रॉस टोटल इनकम किंवा टोटल टॅक्सेबल इनकम अँड टॅक्स लायबिलिटी, तर ह्याचा आपण आज 7 नंबरचा प्रॉब्लेम घेणार आहोत. आणि निराली पब्लिकेशनच्या टेक्स्टबुक मध्ये हा 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे. त्या ठिकाणी जरी असेसमेंट इयर हे 22-23 असेल, तरी पण आपण ऍज पर रूल 23-24 म्हणजे असेसमेंट इयर 2023-24 नुसार तो प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. 23-24 आणि 22-23 मध्ये काही फारसा फरक नाहीये, म्हणजे नाही फारसा म्हणण्यापेक्षा कोणताही फरक नाहीये. ज्या टॅक्सचे स्लॅब्स आहेत किंवा ज्या कंडिशन्स आहेत त्याच पर दोन्ही पण वर्षाच्या सारख्याच आहेत, त्यामुळे तुम्ही ग्रॉस टोटल इन्कम आणि टॅक्स लायबिलिटीचे असेसमेंट इयर 22-23 जरी प्रॉब्लेम पाहिले तरी काही हरकत नाहीये. सेम ऍडजस्टमेंट आहेत, सेम सगळ्या ऍडजस्टमेंट वगैरे आणि डिडक्शन्स आहेत, त्यात कोणताही बदल नाहीये. तर हा 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे सुनीता गावस्कर यांचा. बघा, प्रॉब्लेम देताना असं सांगितलंय की त्या काय करतायत, तर प्रायव्हेट ट्युशन घेत आहेत, म्हणजे सॅलरीड पर्सन वगैरे नाहीये, तर त्या ट्युशन घेत आहेत, म्हणजे त्यांचं प्रोफेशन आहे. आपण ट्युशन असेल, चार्टर्ड अकाउंटंट असेल किंवा वकील असतील, तर त्यांचं जे कॅल्क्युलेशन करतो तर ते इन्कम फ्रॉम प्रोफेशन म्हणून करत असतो. तर मिसेस सुनीता गावस्कर इज प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट. ही अल्सो रन अ प्रायव्हेट कोचिंग इन्स्टिट्यूट, आणि त्या प्रायव्हेट कोचिंग इन्स्टिट्यूट चालवतात. हर अकाउंट शोज फॉलोइंग फॉर द इयर 2021-22, आपण इथे 22-23 करून घेतलेले. रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिलेले आहे त्यांचं. आता ज्यावेळी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट देतात, तर त्यावेळी आपण काय करतो, तर प्रोफेशनशी रिलेटेड इन्कम्स आणि प्रोफेशनशी रिलेटेड एक्सपेन्सेस घेत असतो. ते घेऊन त्यांचं आपण काढणार आहोत इन्कम फ्रॉम प्रोफेशन. तर मग हा जो चार्ट दिलेला आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा, त्यावरून आपण प्रोफेशनशी रिलेटेड इन्कम, प्रोफेशनशी रिलेटेड एक्सपेन्सेस घेणार आणि त्यांचा इन्कम फ्रॉम प्रोफेशन काढणार पहिले हेडिंग. त्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये काय काय दिलेले आहे, तर 20% ऑफ मोटर कार एक्सपेन्सेस इन रिस्पेक्ट ऑफ प्रोफेशन. मग जर 25% प्रोफेशनशी रिलेटेड आहे तर प्रायव्हेट साठी किंवा पर्सनल यूज साठी किती असणार, 80%. त्यानंतर अलावेबल डेप्रिसिएशन ऑन मोटर कार इज 41,000. मग 41,000 जर अलावेबल डेप्रिसिएशन आहे, तर इथे डेप्रिसिएशन किती दिलेले ते चेक करायचे आहे आपल्याला. त्यानुसार जेवढं अलाउड आहे फक्त आपण तेवढंच घेणार आहोत. त्यानंतर बॅड डेट सांगितलेले 600 रुपये अलाउड आहेत ते. आउटस्टँडिंग ऑडिट फीज आहे 25,000. चार्टर्ड अकाउंटंट आहे म्हणजे ऑडिटचं काम करतात, तर त्यांची आउटस्टँडिंग ऑडिट फी आहे 25,000. आणि शी मेड लॉंग टर्म कॅपिटल गेन 1,30,000 फ्रॉम सेल ऑफ हाऊस प्रॉपर्टी अँड इन्व्हेस्ट द अमाऊंट इन कॅपिटल गेन अकाउंट स्कीम. त्यांनी 1,30,000 रुपये घर विकून आलेली जी किंमत होती ती गुंतवलेली आहे कॅपिटल गेन अकाउंट स्कीम मध्ये. ऍडवाइस इफ हर शुड ऑप्टेन टॅक्स अंडर न्यू रिजिम. त्यांचं टॅक्सेशनचं कॅल्क्युलेशन आपल्याला न्यू रिजिमने करायचे, ओल्ड रिजिमने नाही करायचे. तर आपण कॅल्क्युलेशनला सुरुवात करूया. वरती हेडिंग द्या कॉम्पिटिशन ऑफ टॅक्सेबल इन्कम ऑफ मिसेस सुनीता गावस्कर. असेसमेंट इयर आपण इथे चेंज करून घेतले 2023-24. 2023-24 साठी कॅल्क्युलेशन करतोय आपण. तर कॅल्क्युलेशन करताना एक एक हेडिंग आपण घेणार आहोत. तर पहिल्यांदा इन्कम फ्रॉम सॅलरी असतं, तर सॅलरी तर यांची नाहीये, त्यामुळे सॅलरीचं हेडिंग येणार नाही. दुसरं हेडिंग असतं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आता त्यांनी घर विकलंय इथे दिलेले आपल्याला की त्यांनी घर विकलंय, म्हणजे त्यांच्याकडे घर होतं. तर मग घराशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन इथे आलेली आहे का, ती आपण चेक करणार आहोत. ती आलेली असेल तर ती आपल्याला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीच्या अंडर घ्यायची. तर बघा, इथे आहे जे रिसिप्ट साइड आहे, त्या रिसिप्ट साइडला रेंट फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी शेवटचा आयटम 11,50,000 रुपये, आणि पेमेंट साइडला म्युनिसिपल टॅक्स ऑन प्रॉपर्टी दिलेला आहे 3,000 रुपये. म्हणजे त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती लेट आउट होती आणि त्याच्यापासून भाडं मिळालेलं होतं 11,50,000. म्हणजे आपण ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू घेणार आहोत 11,50,000, आणि त्यांची जो टॅक्स आहे तो म्युनिसिपल टॅक्स 3,000 वजा करणार आहोत. तर याप्रमाणे आपण मग पहिलं हेडिंग घेणार आहोत इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचं. मग पहिले हेडिंग घ्या इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, कारण सॅलरीचं हेडिंग नाहीये म्हणून हाऊस प्रॉपर्टीचं सेकंड हेडिंग जे आहे ते 1 नंबरला आलं. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू म्हणजे त्यांना मिळालेलं रेंट 11,50,000 लेस म्युनिसिपल टॅक्सेस पेड
3,000 रुपये वजाबाकी करून नेट अॅन्युअल व्हॅल्यू आली आहे 11,47,000 रुपये. आता त्यातून आपण डिडक्शन वजा करतो, तर लेस डिडक्शन अंडर सेक्शन 24, तर 30% स्टँडर्ड डिडक्शन काढतो आपण नेट अॅन्युअल व्हॅल्यूवर 30%, म्हणजे 11,47,000 वर 30% काढायचं, ते येत आहे 3,44,100. त्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन वजा करायचं नाही, जरी दिलेलं असेल प्रॉब्लेम मध्ये तरी वजा करायचं नाही. का वजा नाही करायचं? तर त्यांनी कोणता टॅक्स रिजिम अप्लाय करायला सांगितलेले आहे आपल्याला, इथे दिलेले बघा, न्यू टॅक्स रिजिम सांगितलेले. मग न्यू टॅक्स रिजिम मध्ये जरी इंटरेस्ट दिलेलं असेल हाऊस प्रॉपर्टीवरच्या लोनचं, तरी ते वजा होणार नाही. तर मग 11,47,000 3,44,100 वजा केले, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आले 8,02,900. ती फिगर आपण आउटरला घेतली. त्यानंतर सेकंड हेडिंग घ्या, इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. तर मग इथे आपल्याला त्यांचा इन्कम जो आहे प्रोफेशन पासूनचा, तो बघा. आधी आपण रिसिप्ट साइड चेक करणार. रिसिप्ट साइडला इथे आहे प्रोफेशनल वर्क, इन्कम फ्रॉम अदर प्रोफेशनल वर्क 1,00,000 रुपये आहे. त्यानंतर ऑडिट फीज आहे 2,00,000 रुपये. त्यांच्या प्रोफेशनशी रिलेटेड जे आहे तेच आपण चेक करतोय. बाकी इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट नाही येणार, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नाही येणार, फॅमिली पेन्शन त्यामध्ये नाही येणार. हां, त्या कोचिंग क्लास घेतात म्हणून कोचिंग फी 31,200 रुपये आहे. ऍडजस्टमेंट मध्ये काय काय आहे का बघा, तर आउटस्टँडिंग ऑडिट फीस दिलेली आहे 25,000 रुपये. तर याप्रमाणे आपण प्रोफेशनशी रिलेटेड जे इन्कम्स आहेत ते घेतोय. मग बघा, प्रोफेशनल इन्कम असं हेडिंग देऊन त्याच्या अंडर ऑडिट फीज रिसिव्ड जी मिळालेली आहे ती 2,00,000 रुपये, ऍड आउटस्टँडिंग ऑडिट फीज जी ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली होती ती 25,000 रुपये, त्यानंतर इन्कम फ्रॉम अदर प्रोफेशनल वर्क 1,00,000 रुपये. हे दोन, ऑडिट फी आणि इन्कम फ्रॉम अदर प्रोफेशनल वर्क, हे आपल्याला रिसिप्ट साइडला दिलेले होते आणि आउटस्टँडिंग ऑडिट फी ही आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली होती. या तिन्हींची बेरीज करून 3,25,000 रुपये आले. त्यानंतर एक्सपेन्सेस आपण त्यातून वजा करणार आहोत. प्रोफेशनल एक्सपेन्सेस म्हणजे त्यांच्या प्रोफेशनशी रिलेटेड जे खर्च आहेत, तर ते आपण वजा करणार आहोत. पेमेंट साइडला बघा, पेमेंट साइडला ऑफिस एक्सपेन्सेस आहेत 48,000, म्युनिसिपल टॅक्स नाही येणार. ड्रॉइंग आहेत 20,000, ड्रॉइंग म्हणजे उचल. मेंबरशिप फी आहे 2,000, मेंबरशिप फी येईल. लाईफ इन्शुरन्स नाही येणार, इन्कम टॅक्स नाही येणार. मोटर कार परचेस केली पण हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, हा आपण इथे घेत नाही. त्यानंतर मोटर कार एक्सपेन्सेस आहेत, तर मोटर कार एक्सपेन्सेस जरी 6,000 असले तरी त्यापैकी त्यावर ऍडजस्टमेंट आहे की प्रोफेशनशी रिलेटेड किती, 20%. मग 20%च आपण अमाऊंट घेणार आहे. आणि इन्शुरन्स ऑफ हाऊस प्रॉपर्टी ते पण यामध्ये येणार नाही. मग याप्रमाणे आपण एक्सपेन्सेस घेतोय जे प्रोफेशनशी रिलेटेड आहेत ते. त्यामध्ये पहिला घ्या लेस प्रोफेशनल एक्सपेन्सेस, त्यामध्ये पहिला घ्या ऑफिस एक्सपेन्सेस 48,000 रुपये. त्यानंतर मेंबरशिप फीज 2,000 रुपये. मोटर कार एक्सपेन्सेस आपण फक्त 20% घेतलेत 6,000 वर, ते आलेले 1,200 रुपये. त्यानंतर ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला डेप्रिसिएशन, बॅड डेप दिलेले होते बघा. अलावेबल डेप्रिसिएशन आहे 41,000 आणि बॅड डेप अलाउड आहेत 600, तर ते पण इथे घ्यायचे. डेप्रिसिएशन ऑन मोटर कार, आता डेप्रिसिएशन ऑन मोटर कार इथे दिलेला आहे 41,000, पण मोटर कार 20% फक्त प्रोफेशन साठी वापरली जाते, त्यामुळे 41,000 20% अमाऊंट आपण इथे घेणार. ती आलेली आहे 8,200 रुपये. डेप्रिसिएशन ऑन मोटर कार 8,200, बॅड डेप 600, असे सर्व मिळून बेरीज करून आउटरला आलेली आहे 60,000 रुपये. मग 3,25,000 60,000 रुपये काय करायचे, वजा करायचे. वजा करून गेन फ्रॉम प्रोफेशन जो आलेला आहे तो आहे 2,65,000. 3,25,000 60,000 आपण काय केलेले आहेत, वजा केलेले आहेत. वजा करून गेन फ्रॉम प्रोफेशन आलेला आहे 2,65,000. त्यानंतर पुढे सांगितलंय की त्यांनी कॅपिटल गेन मध्ये पैसे गुंतवलेले आहेत 1,30,000, घर विकून त्यापासून आलेले पैसे 1,30,000. मग पुढचे हेडिंग घ्या कॅपिटल गेन, तर कॅपिटल गेन कंसामध्ये एक्झम्प्टेड, कारण की इथे कॅपिटल गेन स्कीम मध्ये पैसे गुंतवलेले आहेत, दुसरे कुठे गुंतवलेले नाहीयेत, तर त्यामुळे एक्झम्प्टेड, बाहेर आउटरला नील म्हणा.
इनकम फ्रॉम अदर सोर्सेस, लास्टचं हेडिंग शेवटचं. आता ते ज्या कोचिंग क्लास घेतात तर ते कोचिंग क्लास त्यांचा अदर सोर्स मध्ये येईल, कारण की ते सीए असल्यामुळे त्यांचा मेन प्रोफेशन जो आहे तो चार्टर्ड अकाउंटंटचा आहे, त्यामुळे चार्टर्ड अकाउंटंटशी रिलेटेड जे इन्कम आणि खर्च होते ते आपण इथे प्रोफेशन मध्ये घेतले. आता कोचिंगशी रिलेटेड जे इन्कम्स आहेत ते आपण अदर सोर्सेस मध्ये घेणार आहोत. त्याचप्रमाणे त्यांनी जे पैसे गुंतवलेले आहेत किंवा त्यापासून व्याज येते त्यांना, ते पण आपण अदर सोर्सेस मध्ये घेणार आहोत. मग अदर सोर्सेस मध्ये कोचिंगशी रिलेटेड काय काय आयटम आलेत बघा. इथे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला कोचिंग फीज आहे 31,200 रुपये, इकडे कोचिंग एक्सपेन्सेस आहेत 2,000 रुपये. मग कोचिंग फीज मधून कोचिंग एक्सपेन्सेस आपण मायनस करणार आहोत. त्यानंतर एक्झामिनर फी आहे, ही पण आपण अदर सोर्सेस मध्ये घेणार आहोत. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हा पण आपण अदर सोर्सेस मध्ये घेणार आहोत. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 5,000 रुपये, हा पण आपण अदर सोर्सेस मध्ये घेणार आहोत. फॅमिली पेन्शन पण अदर सोर्सेस मध्ये. तर मग आता इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये घ्या, कोचिंग फीज 31,200 लेस कोचिंग एक्सपेन्सेस 2,000, त्यातून खर्च वजा केला, इनर कॉलमला वजाबाकी करून इनर कॉलमला घ्या 29,200 रुपये. त्यानंतर फॅमिली पेन्शन आहे 60,000. फॅमिली पेन्शनचा रूल आहे तर त्या रूल नुसार 1/3 किंवा 15,000, तर यातली जी कमी अमाऊंट असेल ती वजा मिळते. मग 60,000 1/3 काढले, ते येतात 20,000 रुपये, आणि ठरलेली अमाऊंट 15,000 आहे, म्हणजे ही फिक्स आहे 15,000. तर या दोन्हीतली कमी म्हणजे 15,000 रुपये काय मिळणार आहे, तर वजा मिळणार आहे. म्हणून कंसात लिहा 1/3 of 60,000, दॅट इज 20,000 और 15,000, विच एव्हर लेस. मग 15,000 वजा मिळतील, आउटरला 45,000. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 2,000, इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट 5,000, एक्झामिनेशन फी 2,000. अशा सर्वांची बेरीज करून इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आलेला आहे 82,200. आता आपल्याकडे कॅल्क्युलेशन साठी जे अमाऊंट आहेत त्या म्हणजे इन्कम फ्रॉम हाउस प्रॉपर्टी 8,02,900, त्यानंतर इन्कम फ्रॉम प्रोफेशन 2,65,000, आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस 82,200. या सर्वांची बेरीज करून ग्रॉस टोटल इन्कम आलेला आहे 11,50,100. आणि न्यू टॅक्सेशन रिजिम नुसार कोणत्याही प्रकारचं डिडक्शन मिळत नाही, म्हणजे एटीच्या अंडर जे डिडक्शन आहेत ते मिळत नाही, त्यामुळे इथून पुढे काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. डायरेक्ट 11,50,100 वर टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. मग खालच्या ओळीवर घ्या, टॅक्स लायबिलिटी शीवड ऑप्शन फॉर न्यू टॅक्स रिजिम ॲज शी नो डिडक्शन टू बी क्लेम अंडर सॅलरी अँड अंडर सेक्शन 80C. त्यांना सॅलरीच्या अंडरचं जे स्टँडर्ड डिडक्शन असतं ते पण नाही मिळणार, आणि 80C च्या अंडर जे डिडक्शन असतात ते पण नाही मिळणार. मग टॅक्सचे जे स्लॅब आहेत ते न्यू टॅक्स रिजिम नुसार आपण लिहिणार आहोत. अप टू 2,50,000 नील म्हणजे 0, 2,50,001 ते 5,05,000 यामध्ये 2,50,000 अमाऊंट येते, त्यावर 5% म्हणजे 12,500, 5,01,000 ते 7,50,000 10% म्हणजे 25,000 रुपये, 7,50,000 ते 10,15,000 मग या दोन्हींमध्ये अमाऊंट येते 2,50,000, त्यावर 15% कॅल्क्युलेट केले ते आले 37,500, आणि 10 लाखाच्या पुढे 12,50,000 पर्यंत 20%. परंतु आपली अमाऊंट 12,50,000 नाहीये, तर आपली अमाऊंट आहे 11,50,100. मग आपण 10 लाख ते 11,50,100 लिहिले, म्हणजे वरची जी अमाऊंट आहे 10 लाखाच्या वरची ती आहे 1,50,100, त्यावर आपण 20% काढणार आहे. मग 1,50,100 वर 20% अमाऊंट कॅल्क्युलेट करून आलेली आहे 30,020. मग या चारही अमाऊंटची बेरीज केली, टोटल टॅक्स आला 1,05,020 रुपये. त्यामध्ये ऍड हेल्थ अँड एज्युकेशन सेस 4%, मग 1,05,020 वर 4%, तो आलेला आहे 4,201 रुपये. मग 1,05,020 + 4,201 यांची बेरीज करून राऊंड फिगरने टोटल टॅक्स लायबिलिटी जी आहे ती आलेली आहे 1,09,221 रुपये, पण पेड करताना 20 रुपये होतील, 1,09,220 रुपये. इथे आपला हा प्रॉब्लेम कम्प्लीट झालाय. हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रोफेशन पासूनचं त्यांचं इन्कम दिलेलं होतं, आणि त्याचप्रमाणे त्या ट्युशन क्लास पण घेत होत्या, तर त्याचं जे इन्कम आहे ट्युशनचं किंवा कोचिंगचं ते सेपरेट येतं, तर ते अदर सोर्सेस मध्ये येतं. त्यांचं प्रोफेशन पासूनचं इन्कम घेतलं
त्याचप्रमाणे इथे रेंट फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आलेलं होतं, त्यामुळे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी पण आलेला आहे यामध्ये. मग आपण अगोदर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचं कॅल्क्युलेशन केलं, त्यानंतर प्रोफेशनशी रिलेटेड इन्कम्स घेतले, त्यातून प्रोफेशनशी रिलेटेड एक्सपेन्सेस वजा केले, त्यानंतर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये आपण कोचिंग क्लासची फीज आणि त्यातून त्या होणारा खर्च वजा केला. फॅमिली पेन्शनची अमाऊंट जी आहे तिच्यावर एक्झम्पशन आहे 1/3 अमाऊंट, जेवढी पेन्शन मिळते त्याच्या 1/3 किंवा 15,000 यापैकी जी कमी असेल ती. मग 15,000 लेस करून उरलेली आउटरला घेतली. आणि त्यानंतर आणखी 3 इन्कम होते अदर सोर्सेस मध्ये, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आणि फिक्स्ड डिपॉझिट आणि एक्झामिनेशन फीज. मग सर्वांची बेरीज करून टोटल टॅक्सेबल इन्कम काढला आणि त्यावर न्यू टॅक्स रिजिम प्रमाणे स्लॅब लावून टॅक्स कॅल्क्युलेट केलेला आहे. टॅक्स आलेला आहे 1,09,221 रुपये. इथे हा प्रॉब्लेम कम्प्लीट झालाय. थँक्यू.